यानंतर आता आपण थेट नागपूरमध्ये जाऊयात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज 317 आपल्या दवाखान्याचं उद्घाटन करतात. नागपूरमध्ये उपस्थित सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या संकल्पनेच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या हस्ते आत्ताच आपण या दवाखान्याचं उद्घाटन केलं ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि सातत्याने या योजनेचा ज्यांनी पाठपुरावा केला असे एकनाथराव शिंदेजी ज्यांच्या नेतृत्वामध्ये आरोग्य विभाग एक नवीन भरारी घेतोय ते आरोग्य विभागाचे मंत्री डॉक्टर तानाजी सावंतजी, माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी, भागवत कराडजी, आमचे सहकारी दीपक केसरकरजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित श्री नवीन सोना, माझ्यासोबत इथे नागपूरमधनं उपस्थित आपले आमदार प्रवीणजी दटके, त्याचप्रमाणे श्री व्ही राधाकृष्णन, श्री विपिन इटनकर, श्रीमती जैन, श्री स्वप्नील काळे, श्री राम जोशी, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, किशोरजी वानखेडे, संदीपजी जोशी, अविनाशजी ठाकरे, त्याचप्रमाणे मीनाक्षीताई तेलगोटे, प्रकाशजी भोयर, पल्लवीताई शामकुळे, सोनालीताई कडू, लवकुमारजी भेते, लक्ष्मीताई यादव, संजयजी भेंडे या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा आपला दवाखाना महाराष्ट्रामध्ये 300 पेक्षा जास्त ठिकाणी आज याचं उद्घाटन होत आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि आरोग्यमंत्र्यांचे आभार मानेन की माझ्याही मतदारसंघामध्ये दक्षिण पश्चिममध्ये या ठिकाणी या दवाखान्याचं आज अनावरण होत आहे. ही एक अतिशय उत्तम अशा प्रकारची संकल्पना आहे. या संकल्पनेमध्ये आज या दवाखान्याच्या माध्यमातून 30 वेगवेगळ्या सेवा या मोफत देण्यात येणार आहेत, औषधी मोफत देण्यात येणार आहेत. या दवाखान्यामध्ये विविध एक्सपर्ट्सला त्या ठिकाणी बोलवून एक्सपर्ट्सचं कन्सल्टेशन हे देखील मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे एकूणच सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा एक अतिशय चांगला उपक्रम या माध्यमातून सुरू होतोय. खरं म्हणजे मला आठवतं की अगदी सुरुवातीला ही संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली होती आणि तानाजीराव सावंतांनी ही संकल्पना यशस्वी करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा ठाण्यामध्ये अशा प्रकारचे दवाखाने उघडले होते. खरं तर मला आठवण करून दिली पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदय की मागच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी घोषणा केली होती की 1 रुपयात दवाखाना अशा प्रकारचा दवाखाना आम्ही उपलब्ध करून देऊ. परंतु 2.5 वर्षात एकही दवाखाना उघडू शकले नाही. मात्र आज तुमच्या नेतृत्वाखाली आपण बजेटमध्ये 500 दवाखाने उघडण्याची घोषणा केली आणि बजेटनंतर 2 महिन्यांमध्ये आमच्या तानाजीरावच्या नेतृत्वात आणि आपल्या नेतृत्वात त्यातले 325 दवाखाने आज सुरू होत आहेत आणि उर्वरित लवकरच सुरू होतील. म्हणजे ज्याला आपण गतिमान सरकार म्हणतो ते हे सरकार आहे की ज्यामध्ये बजेटची घोषणा झाल्यानंतर त्याच्या संदर्भात एवढे दवाखाने एकावेळी उघडून आणि समाजातल्या गरीब मध्यमवर्गीय यांना एक मोठा फायदा या दवाखान्याच्या माध्यमातून होणार आहे. या ठिकाणी एका गोष्टीचा अजून उल्लेख केला पाहिजे. तानाजीराव मगाशी सांगताना विसरले, त्यांच्या नेतृत्वात अजून एक चांगली गोष्ट झाली आहे ती म्हणजे आपण आता महात्मा फुले जनारोग्य योजना जी आहे या महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केला आहे. त्यामुळे जवळजवळ या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे 900 त्या ठिकाणी ऑपरेशन्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इलाज असतील हे आता आपण मोफत देणार आहे. एकीकडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना याच्यामध्ये 5 लाखाचा उपचार मोफत ठेवला आहे,
आणि सोबत आपल्या जनआरोग्य योजनेमध्ये 5 लाखाचा उपचार आपण मोफत ठेवला आहे, त्यामुळे जवळजवळ महाराष्ट्रातल्या 12 कोटी लोकांपैकी जवळपास 8 कोटी लोकांना आपण आता मोफत उपचार या ठिकाणी देणार आहोत। त्यांचे जे कुठले ऑपरेशन्स असतील ते आपण मोफत करणार आहोत। आता आपण किडनीच्या संदर्भातले प्रत्यारोपण वगैरे हे जे काही उपचार आहेत याच्या किमती देखील वाढवल्या आहेत। आधी 1-1.5 लाख रुपये द्यायचो, आता 4 लाखापेक्षा जास्त त्याच्यामध्ये आपण पैसा जो आहे तो देतो आहोत। आणि मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला त्याच्यावर आरोग्य सेवेचा बोजा किंवा आरोग्याच्या खर्चाचा बोजा पडू नये म्हणून सामान्यांना परवडेल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करत आहोत। याही गोष्टीचा मला आनंद आहे की आता या योजनेमध्ये हॉस्पिटलची संख्या देखील आपण मोठ्या प्रमाणात वाढवतो आहोत। कारण मागच्या काळामध्ये योजना आपण सुरू केल्यानंतर काही विस्तार त्याचा आपण साधारणपणे केला, परंतु सातत्याने मागणी वाढत होती की अधिक हॉस्पिटल्स त्याच्यात आले पाहिजे, अधिक दवाखान्यांना एम्पॅनल केलं पाहिजे, जेणेकरून सर्व भागांमध्ये लोकांना अशा प्रकारचे ऑपरेशन्स किंवा प्रोसिजर्स करायचे असतील तर त्याकरता जागा उपलब्ध असली पाहिजे। तर आता त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी वाढ केलेली आहे। आणि विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की आज महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस आहे, अशा या दिनी सामान्य माणसाचा विचार करून हे दवाखाने आज या ठिकाणी सुरू होत आहेत। मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींनी आपल्याला वेलनेस सेंटरचा एक कॉन्सेप्ट दिला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये देखील वेलनेस सेंटरला आता मान्यता मिळते आहे। आणि हे सगळे वेलनेस सेंटर जे आहेत, आपले प्राथमिक आरोग्य केंद्र हे वेलनेस सेंटरमध्ये परिवर्तित आपण करणार आहोत, काही ग्रीनफील्ड देखील आपण करणार आहोत। हे वेलनेस सेंटर हा एक प्रकारे सामान्य माणसाकरता वरदान ठरणार आहे, कारण सगळ्या प्रकारचे उपचार आणि सगळ्या प्रकारच्या पॅथी या एकत्रितपणे त्या वेलनेस सेंटरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त होतील आणि त्यातून सर्वसामान्यांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य योग्य प्रकारे त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करणार आहोत। आज मला अतिशय आनंद आहे की यावर्षी सरकारने आल्यानंतर अनेक चांगली कामं सुरू केली, मग अगदी महिलांकरता एसटीमध्ये 50% सवलत असो किंवा आपली लाडकी लेख योजना असो ज्यामध्ये आमची मुलगी जन्माला आली की जन्मतास ती लखपती होणार आहे आणि तिला आपण 1 लाख रुपये वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या ठिकाणी देणार आहोत, ज्यातनं मुलींच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे अशा प्रकारचा विचार हा आपण त्या ठिकाणी मांडलाय। आपल्या शेतकऱ्यांकरता 1 रुपयात विम्याची सवलत असेल, त्यांना त्या ठिकाणी 6,000 रुपये देण्याचा आपला उपक्रम असेल, किंवा यावर्षी गरिबांकरता आणि बेघर लोकांकरता महाराष्ट्रामध्ये 10 लाख घरं बांधण्याचा आपण निर्णय घेतलाय, ज्यामध्ये SC ST ओपन तर आहेतच पण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये OBC करता स्वतंत्र घरकुल योजना आपण सुरू केलेली आहे की ज्या योजनेमध्ये याच वर्षी आपण मोदी आवासच्या अंतर्गत 3 लाख घरं हे ओबीसी समाजाकरता बनवणार आहोत आणि 10 लाख घरं ओबीसी समाजाकरता बनवण्याचा निर्णय देखील आपण त्या ठिकाणी केलाय। खरं म्हणजे अनेक लोकाभिमुख लोकोपयोगी निर्णय हे आपण घेतले आहेत। मी तर मुख्यमंत्र्यांचं याकरता देखील आभार मानेन की या नागपूर शहराकरता, नागपूर जिल्ह्याकरता आणि विदर्भाकरता भरभरून या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिलाय आणि त्यामुळे निश्चितपणे नागपूर जिल्हा आणि विदर्भाच्या विकासामध्ये, नागपूर शहराच्या विकासामध्ये एक गुणात्मक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणात लोकांना त्यातनं फायदा होईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या सरकारचा रोजगार निर्मितीवर मोठा भर आहे। एकीकडे आपण ठरवलं होतं की 75,000 जागा भरायच्या, पण परवाच आपण प्रेझेंटेशन घेतलं आणि आपण आता 1.5 लाख जागा जवळपास भरू शकू अशा प्रकारची तयारी आपण केली आहे। अर्थात 1.5-2 वर्ष त्याला लागतील, पण यावर्षी 75,000 आकडा तर आपण पार करूनच टाकू आणि 1.5 लाखापर्यंत आपण जागा हळूहळू त्या ठिकाणी भरणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा एवढं गतिशील अशा प्रकारचं कार्य हे भरतीचं देखील होताना आपण पाहतो। यासोबत मोठ्या प्रमाणात आपण करिअर गायडन्सचे मेळावे देखील घेतो आहोत। येत्या आठवड्यामध्ये सगळ्या ITI मध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी करिअर गायडन्सचे मेळावे आपण घेतो आहोत की ज्या माध्यमातून आमच्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी कुठे मिळेल या संदर्भातली माहिती मिळाली पाहिजे, ज्यांना आवश्यकता आहे त्यांना त्यांच्याशी जॉईन करून दिलं पाहिजे आणि आमच्या मुलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे याही संदर्भात अतिशय उत्तम कार्य
या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे. खरं म्हणजे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण मुख्यमंत्र्यांना देखील कार्यक्रमात मलाही गडचिरोलीला जायचं आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांचं मनापासून यांचे आभार मानेन की एक चांगली संकल्पना या ठिकाणी महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वात मिळाली आणि संकल्पना राबवणारे आमचे डॉक्टर तानाजीराव सावंत आणि त्यांच्यासोबतची पूर्ण टीम, तसेच खरं म्हणजे मग अशी उल्लेख करायचा राहिला आता व्हीसीवर आमचे सर्व मंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये आहेत त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.